Hello, welcome back to my channel. आणि आज आहे संडे फन डे नॉट फन डे आणि आज आम्ही चाललोय मिसळ खायला. दीदीकडून पार्टी आहे आज आम्हाला. आणि काल मी चॅलेंज व्हिडिओ केला तो आज अपलोड होणार आहे. आणि जर तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तेव्हा तो पण व्हिडिओ बघितला असेल, कारण की हा मी 2 दिवसांनी टाकणार आहे, पोस्ट करणार आहे, एडिट करायला वेळ जाईल. त्यामुळं मी जस्ट असा नॉर्मल रँडम व्लॉग करते, कारण की काही नव्हतं असं लक्षात डोक्यात की आज व्हिडिओ करायचा. म्हणून बघू आता जेवढं होईल पॉसिबल तेवढं करणार आहे. एवढं पण वेळ नाही भेटणार, कारण की आज आहे आमची बैठक आणि आलं की लगेच तिकडे जायचं आहे. आणि नंतर मग संध्याकाळीपर्यंत अभ्यास करायचा आहे, कारण की उद्या माझा पेपर आहे, ऑडिट टॅक्सचा पेपर आहे माझा उद्या. आणि मी आज खूपच चिपकू वाटते, कारण की धुतलेत केस आणि ओली आहेत, त्यामुळं इट्स ओके. 12 वाजले आणि आत्ता आमचा प्लॅन झाला आहे मिसळ खायचा. एवढा लेट असतो का मिसळ खायला? आणि सगळे एक 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 येतात आहे, त्यामुळे उशीर लागतो यायला. आणि माझा हात दुखतो, मी शूट करून खूप दिवस झालेत, पण मला वेळच नव्हता पोस्ट करायला, एडिट करायला. मी आत्ता जस्ट करते एडिट. आणि आम्ही इथं गेलो होतो मिसळ खायला, एवढं गरम होतं तर त्यामुळं मी काहीच बोलले नाही तिथं मिसळ खाताना. ओके, आता आम्ही आले थंड काहीतरी खायला. हां, कोल्ड कॉफी मागवली आम्ही. येस, अगं बोल, तू त्या साईडला बसा, इकडून काळ येत असेल. आणि ही कोल्ड कॉफी आई आमची. आणि इथं फोटो झाले मागव, त्यामुळे जरा गोंधळ झाले आमचा. आणि येस, कोल्ड कॉफी आली. आणि मिसळ माझ्या वेळेस मी काहीच शूट नाही केलं जास्त, फक्त एकदा घेतलंय आणि थोडं माग व्हॉइस ओव्हर टाकलंय. आणि मिसळच्या वेळेस आम्हाला काही सुचलंच नाही, मला एकदम गर्मी गर्मी झाली आणि एवढं ऊन आहे, खूप ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. म्हणून आम्ही पहिले कोल्ड कॉफी प्यायला आले आणि मी व्हिडिओ काढते स्नॅपमध्ये. आता मग बंद होईल. चलो बाय. आणि काय मागवलं? त्यांनी काय मागवले? आईस्क्रीम आणि त्यांचं फोटोशूट चालले. आणि आता झालंय नेक्स्ट डे. काल मी काहीच केलं नाही, कारण की रात्री मी अभ्यास करत होते. आणि आता वाजले 7:30 वाजलेत आणि आम्ही आले विठ्ठल धाबा आमच्या जेजुरीच्या अलीकडे, ना सगळं अलीकडे थोडा 5 मिनिटं. आणि एकदा पप्पांनी पार्सल आणली होती भाजी, आता इथं आवाज येत असेल. एकदा पप्पांनी पार्सल आणली होती भाजी इथली आणि आम्हाला खूप आवडली होती, आणि त्यामुळं आम्ही म्हटलं आज चलो. आज माझा बड्डे मंथ पण सुरू झाला आहे आणि त्यामुळं काहीतरी आपलं. पप्पा म्हणले दीदी दीदीला मला तुमच्याकडनं काय आहे का नाही पार्टी आम्हाला, तर मग म्हणलं चलो आता घेऊन जाऊ पार्सल घरी. आम्ही मागवले भरपूर भरपूर, पप्पांचे खूप फरमाईश आल्या, पनीर चिली, मंचाव सूप, पनीर कढाई, नान, बटर रोटी सगळं आले पप्पांचं. तर मग जाऊन दे चलो, त्यांची इच्छा पूर्ण केली आम्ही आणि पार्टी. आणि दीदी मी आत्ता दीदीचं ऑफिस सुटलं आणि आम्ही आत्ता आलो आहे इथं. आणि खूप मस्त वाटते जरा वेळ. आणि आम्ही चहा मागवला आहे, कारण की माझं पेपरच्या दिवशी एवढं डोकं दुखतं, एवढं डोकं दुखतं ना, खूप डोकं दुखतं. आणि आता जरा चहा पिल्यावर बरं वाटेल. आणि मी एक वाजून एक मिनटं 30 सेकंड बोलते. काय नाही एवढंच आज, कारण की मी एक्झामला काही दाखवू नाही शकत यार, तुम्ही आता समजून घ्या मला. कारण की इथून मी गाडीवर जाते एकटी, जर कोण असेल तर शूट करता येईल, पण मी एकटी जाते. आणि दुपारचं ऊन वगैरे, आता ऊन पण पडतं आहे. आणि एक्झामच्या तिकडे गेलं ना कॉलेजमध्ये तर काही सुचत नाही, फक्त असं अभ्यास अभ्यास असं वाटतं, काय करू काय नाही. त्यामुळं तिकडे नाही. आणि दीदी मला म्हणते बास
कारण की मी खूपच बोलते व्लॉगमध्ये, तर तिला असं नकोय की मी जास्त बोललं पाहिजे, आणि मला आवडतं बोलायला, त्यामुळे मी बोलते. चलो इट्स ओके, आता घरी गेल्यावर बघू, पॉसिबल झालं तर मग मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल. झालं तर आता घरी जाऊन लाईव्ह पण जायचं आहे मला, आणि बाय. ओके, इथं आमचं पार्सल आलेलं होतं आणि दीदी तिकडं बिल करत होती. आणि मी ह्या हॉटेलचं रिव्ह्यू देते फूडचा. मला आमच्या घरात कोणालाच आवडलं नाही इथलं जेवण, का माहिती नाही. जेजुरीतले कोण व्लॉग बघत असतील त्यांना असं वेगळं वाटेल की आम्हाला आवडलं, तुम्हाला कसं नाही आवडलं, पण मला आम्हाला नाही आवडलं. मी दुसऱ्या दिवशी ती भाजी सुधरवली, म्हणजे पर तिखट मीठ सगळं टाकून मी छान केली होती भाजी त्यांच्यापेक्षा ती. आणि इट्स ओके, चलो अनुभव भेटला, आता परत त्या हॉटेलमध्ये नाही जाणार. पण तिथला चहा मस्त होता फक्त, बाकी काही नाही. मी फक्त माझा रिव्ह्यू दिला. इट्स ओके. चला नेक्स्ट डे, आणि मम्मी करते पूर्णाचे मोमोज दिंड, आणि दीदीला शिकवते मम्मी, कारण की तिला अजिबात काही येत नाही, त्यामुळे तिला शिकवते मम्मी. मला तर बाबा सकाळ येत. सांगा प्रोसेस, सांगा मम्मी तिला. मला जरा महाग सारखं लागणार, जरा फ्रेम मध्ये बसत नाही तुम्ही. छोटासा हुंडा घ्यायचा, पुरी एवढा पुरी होईल एवढा त्यात पुरण मारायचं, आणि अशा आकार द्यायचे. मोमोज सारखे ना, मला फक्त पुरणपोळी द्यायचं भाकऱ्या शिकवणार आहे. मला भाकरी जमायला लागली. आता मम्मीने त्या दिवशी एक भाकरीचा छोटासा असा एवढीसा गोळा ठेवला होता, आणि मी भाकरी केली होती. आणि मला पप्पांनी पण शिकवलेत चांगले झाले पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. ओके मम्मी, तुमच्यासाठी पण दाखवतीये, तुम्ही पण शिका कोणाला येत नसेल त्यांनी. आणि हे इकडं वरती. आणि आपल्याला आज काय करतात, तवा बिवा नाही ठेवा. आपल्याकडे आज तवा नाही ठेवायचा, तळायचं नाही, परत चिरायचं नाही. आज तव्याला वेळीला आराम सुरीला. आमच्याकडं पोळ्या वगैरे काय करता नाही येणार आम्हाला, कारण म्हणून आम्ही हे करणार आहे, उकडीचे दिंड आणि अजून काय काय आमटी आहे, उकडीचा बटाटा आहे, म्हणजे प्लेन बटाटा, त्यात फक्त मिरची कुटून टाकली आहे, चिरायचं पण नाही, कात्री हां तुकडे करून हाताने टाकली आहे. आणि आमच्याकडं असं असतं पद्धत, तुमच्याकडं कशी असते सांगा. आमच्याकडं काय करत नाही, चिरत नाही, तळतात, तळायचं नाही, तवा नाही ठेवायचं आणि तळायचं नाही, कापायचं नाही, काय नख पण नाही कापायची. सकाळीच आम्हाला वॉर्निंग दिली पप्पांनी, नख कापू नका आणि काय चिरू पण नका. ओके, स्टेप बाय स्टेप दाखव आपण. बारीक बारीकच करू, नको मोठे करायचं, म्हणजे खाली ना होत नाही, खाली मग छिटकून बसल इथं. पुरणाचे मोमोज मला तर पुरण नुसतं खायला खूप आवडतं, आता नाही खायचं, नैवेद्य करायचा. आणि मी जाणार आहे नागोबाला वारुळाला नैवेद्य दाखवायला. दरवर्षीप्रमाणे मी जाते, तुम्हाला तर दाखवलीच मी. आणि तुम्हाला लॉक कसा वाटला नक्की सांगा. दीदी जिंकलेली आहे आणि तिने मिसळची पार्टी नाही दिली, आम्ही आमचं टी टी एम एम केले फक्त. मी पैसे भरले कालची पार्टी माझ्याकडून दाखव ना, दाखव ना ग बघा. येस, असे किती करायचे. आता माझी आंघोळ झाली नाही, त्यामुळे मी पण केलं असतं, तुम्हाला करून दाखवलं असतं, पण माझी आंघोळ नाही झाली. येस, पण आवडतं मला, पण आवडतं. आणि ह्याच्यावर हे उकडलं की
ह्याच्यावर तूप सोडून मस्त खायचं, एवढं भारी लागतं गरम गरम तूप सोडायचं. वा मस्त गरम गरम छान लागतं तूप सोडून. येस आणि येस ते मम्मीच्या आहोंना पण आवडतात. आणि हिजा आहे उपवास, आज उपवास आहे तिचा. मंगळवार तिचा मंगळवारची भाजी केली आणि त्यामुळे तिला ही नाही, ही वाली बटाट्याची भाजी केली आहे डब्याला उपवासाची ना. आणि हा झालाय लॉग 4 मिनिटाचा आता. 4 मिनिट झाली आणि मम्मी आता चॅलेंज व्हिडिओ येणार आहेत छान छान. मम्मी सोबत पण आमचे चॅलेंज व्हिडिओ येणार आहेत, नक्की बघा. सबस्क्राईब करा यार, सबस्क्राईब करा आई. कॉलेजमध्ये वाटायचं करा, लाईक करा, शेअर करा, पटपट सबस्क्राईब वाढवा तिचे. माझ्या बर्थडे पर्यंत मला 1000 पाहिजे यार. आता मी बर्थडे सांगूनच टाकलं मागच्या लॉग मध्ये, म्हटलं 23 तारखेपर्यंत. पण बर्थडे माझा 23 ऑगस्टला यार, मला गिफ्ट द्या तुमच्याकडून. इथली प्रगती झाली आणि कॉलेजमध्ये सगळ्यांना असं वाटायचं, दीदीच्या पण फ्रेंडला आणि माझ्या पण फ्रेंडला, की आम्हाला काहीच येत नाही. आणि तिच्या पण फ्रेंडला असं वाटायचं की एकुलती एक आहे अन्न आलंय. आणि माझ्या पण फ्रेंडला वाटायचं की मी एकुलती एक आहे. आणि का नाही ग, तुझ्या पण फ्रेंडला थांब. हा नन्याला दाखवते, पतंग दाखव. हा नन्याने आणली पतंग. आता काय संक्रांत आहे का? नागपंचमी आहे. हा उडू आपण नंतर. थांब जरा. आणि दीदी थांब, लॉक शूट करते मी. अय तुझ्या पण फ्रेंडला वाटायचं ना, तू एकुलती एक आहे आणि तू काहीच काम नाही करत घरी आणि तुला काहीच येत नाही. माझ्या पण फ्रेंडला वाटायचं, पण असं नाही आहे, सगळं उलट आहे. आणि मला तर बघून सगळ्यांना असं वाटतं ऍटिट्यूड आहे. येस थोडस ऐकून. हा स्क्रिप्टेड नाहीये काय, आम्ही जे रियल आहे ते दाखवतोय. आणि पण सगळं यायचं यार आम्हाला. आणि काय काय ना असं वाटायचं की, आणि नाही इतकं घाणेरडा शेंबडू, शेंबूड आला सगळा खाली बघ. बोलत तर पण येत नाही तिला त्याला. आणि काय नाही यार, सगळे येतात जे जुने मैत्रिणी बघतात ते. दीदीच्या कोण बघत असतील फ्रेंड. हा पुरणपोळी लाटता येते. थांबा जरा, ह्यांचं उद्या मी नंतर तुमच्याशी बोलते. बोला दीदी काय बोलत होती. पुरणपोळी पुरण करता येत नाही, ते डाळ वगैरे. हा आणि पुरणपोळी लाटता येते, भाजता येते. हा तिला आता शिकवणार आहे, पण संडेला बघू. आता संडेला जो सण येईल तेव्हा शिकवायला लागेल तिला. आणि गणपतीत, येस गणपतीत पण पुरणपोळी. काय माहिती आता गणपतीत सत्यनारायणची पूजा. गणपती सत्यनारायणच्या पूजेला पण आपण नैवेद्य करणार आहे पुरणपोळीचा. आणि गणपती सिरीज खूप छान येणार आहे आता. कन्या दीदी माझे लॉग छान येणार आहेत आता. मी खूप एक्सायटेड आहे. येस एक्झाम झाली की डेली लॉग चालू होणार आहे. आणि मी खूप आता बिझी होणार आहे, मला खूप काम आहेत आता. आणि मागचा लॉग तुम्ही बघितला असेल चॅलेंजचा, तर दीदीने एडिट केला तो. कसा वाटला एडिट केला लॉग, तर नक्की सांगा. दीदीने एडिट केला तो, दीदी छान एडिट करते. तेवढंच माझं हलकं वजन. आणि खूपच बोलते आपण आता, चलो चलो बाय. दिंडे खायला या. दिंडे 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 खायला या. येस ओके. आता दीदी दीदीला मी सोडवायला चालले. आणि दीदी आज खूप छान दिसते म्हणून मी लॉक सुरू केलं परत. आणि तिने घातला आहे तिचा FY मधला ड्रेस. आणि मस्त दिसते आज ती. नाही कशी दिसते दीदी? छान ना. आणि आता मी तिला सोडून येते आणि नंतर मी भेटते. बाय. येस सेंट मारून जायला लागतो. ओके इथं मी गेले होते वारुळ्याला नैवेद्य दाखवायला. आणि हे माझं शूट नन्याने घेतलं आहे. मी नैवेद्य दाखवत होते
त्याला म्हटलं, त्याला फक्त मोबाईल धरून हातात धरून दिला आणि त्याने शूट केलं आहे. आणि मी इथं निवेदन दाखवते. आणि हे पुरणाचे डिंड एवढे मस्त झाले होते, तूप घालून मी खाल्ले. इथं मी तूप घेते. एवढं मस्त झाले होते सगळ्यात, म्हणजे आजपर्यंत हे छान झाले होते खूपच. मस्त तूप घालून खाल्ले मी. आणि आमचा इथं रेडिओ चालू होता, त्यामुळं मी न बोलता अशी रिॲक्शन दिली आहे. ओके, आज आहे बुधवार आणि पप्पा करतात ते सँडविच, नाही पॅटीस, ना पॅटीस, ब्रेड पकोडा म्हणू शकता तुम्ही काय काय. आणि पप्पा आम्हाला हे लहानपणी करायचे, पण आता अजिबात काहीच करत नाही. आणि पप्पांना खूप भारी बनवता येतं सगळंच, अख्खा स्वयंपाक येतो पप्पांना. आणि पप्पांनी मम्मीला शिकवलं आहे सगळं आणि आम्हाला पण शिकवतात पप्पा. आणि आता करतात आहेत पप्पा पातळ झालं ते. आता पप्पा ब्रेडची साईज जरा थोडी छोटी आहे. आणि आता पप्पा भाजी टाकत आहे. मी भाजी केली आणि मस्त तिखट झाली आहे. चमच्याने घ्या ना, चमच्याने चाकूने. आता त्यांचं मेसी मेसी सगळं होणार आहे. आणि हे लहानपणी पप्पा किती आम्हाला करून घालायचे खायला, आता सगळं विसरले. म्हणून मी आज पप्पांना म्हणलं आज कराच तुम्ही, मला पण घाऊ वाटतंय ते. आणि आमच्याकडं खूप पाऊस पडतोय, अचानक पाऊस आला जोरात. दीदी अजून येते, तिला आले आले सरप्राईज. पप्पांनी सगळी तयारी केली आहे आणि फक्त तेल तापायचं राहते, थोडंसं तापलंय. आणि इथं रेडी आहे काढायला ब्रेड. आणि किती ब्रेड आहेत, 6. लेट्स गो डॅडी, लेट्स गो. आधी असं बघायचं तेल तापले का तापले. आणि चला सुरू करे. आणि थोडंसं हे पातळच पीठ ठेवायचं असं ना. येस, ओ माय गॉड, आफ्टर लॉंग टाईम. आणि पप्पा एवढे भारी बनवतात काय काय डिश बेक केलं तर. पावसात मला खूप खाऊ वाटत होतं आज, का माहिती नाही. एकदा मी असं जवळ घेतलं होतं, डायरेक्ट टिश्यू जळला होता. ॲडव्हेंचर. नेक्स्ट ओके, आज आहे गुरुवार आणि सगळे इथं मेसी मेसी झालंय. आणि वीकली लॉग चालू आहे, त्यामुळे मी थोडे थोडे शॉर्ट घेते रोज, मला पॉसिबल होईल तसं, कारण की एक्झाम पण चालू आहे. आणि आता दीदी करते भजी. आणि काल तुम्ही बघितलं असाल पॅटीस केले, आज भजी केलेत, कारण की खूप जोरात पाऊस पडतोय आमच्या इकडं. 3 दिवस झालं एकदम डेंजर पाऊस पडतोय का नाही. ते कडे म्हणून वाटतंय ते शेवटचं राहिलं होतं म्हणून सगळे टाकून दिले एकदम. येस, आम्हाला भजी दिदीच्या हातचे कांदा भजी खूपच आवडतात, त्यामुळे झालेत ना आजच्या असे कुरकुरे झाले ते. नाही ती मला देतच नाहीये, मी तिला म्हणलं ते एकच दे यार. पप्पा पण येते, मम्मी पण येते, मिरच्या पण झाला. आता खातानाच आपण हे करूया. छान झालं, मला तर कांदा भजी आवडतातच खूप. आता बटाट्या भाजी पण करायची असते पण पीठ नाही. मला बटाट्याची भाजी पण आवडतात, सगळंच आवडतात. उद्या ग बाय.
हॅलो आज आहे रविवार आणि आता वाजले 12:30 आणि मी आज केली आहे संडे स्पेशल पावभाजी माय फेवरेट आणि एवढी मस्त झाली बघूनच अशी लाल 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 पूर्ण मस्त झाली आणि आता मी घेतली आहे खायला तुम्हाला मी दाखवते आणि बाहेर पाऊस चाललाय आणि आम्ही आलो दीदींनी मी खातो नंतर परत बैठकीला जायचं आहे आणि आत्ता जस्ट आम्ही आलो आणि पाऊस सुरू झाला नाहीतर भिजला असतो मस्तपैकी चलो आता आम्ही एन्जॉय करतो आणि खातो बाय दीदी ओके हाय आणि तुम्ही बघितलं सकाळी पावभाजीचा व्हिडिओ मी थोडीशी क्लिप घेतली खूप थोड्या क्लिप घेतल्या मी आठवड्याभर मी लॉग केला आहे थोडं आणि आता हा लॉग मी संध्याकाळी एडिट करणार आहे त्यामुळे पटकन आता अभ्यास करता आउट्रो शूट करते एंड आणि कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा यार 504 अडकले लवकर 1000 करा 23 तारखेला माझा बड्डे प्लीज मला बड्डे गिफ्ट म्हणून मला 1000 सबस्क्रायबर द्या प्लीज आणि चलो बाय